गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन. आज दिनांक 29 जुलै. आजचा प्रवचनाचा विषय, मला कुणाचे दुःख पाहावत नाही. श्रोते हो, ऐका गोंदवलेकर महाराजांनी आजच्या प्रवचनामध्ये काय सांगितले आहे. पुष्कळ मंडळी यावी, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे. या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करेल त्याच्या हृदयात त्याला कधीही त्याच्या हयातीत त्याला कधीही काही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केली मला आवडायचे नाही. उलट इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो. तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवेल तर मी ते विशेषासारखे बाजूला सारेन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणी मिळून पोट भरेन. मला आवडते की मला 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावी, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावी. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही आणि अखंड नाम घ्या. मी जरी जास्त गरीबाचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरिता निस्वार्थपणे भीक मागण्याची मला कधीच लाज वाटत नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काहीच सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊ. मी पुढे असो या नसो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टाचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. आजचे प्रवचन इथेच पूर्ण झाले. आजचा विचार, माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो, त्याला राम पुरवतो. श्रीराम समर्थ.